दाखवतो. मी जे बोलेल त्याला तुम्ही शांततेने घ्या. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, एका गंभीर विषयाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय, आपण आमचे सगळ्यांचे पालनहार आहात. आमचे प्राण प्रतिष्ठा, आमची इज्जत आबरू, या सभागृहातल्या सर्व सदस्यांची, इकडचे असो तिकडचे असो, या सगळ्यांची सांभाळणी अध्यक्ष महोदय आपली जबाबदारी. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये अध्यक्ष महोदय एका पिटिशनमध्ये त्या ठिकाणी आदेश देताना टिप्पणी केली कोर्टाने, आणि अध्यक्ष महोदय त्या टिप्पणीमध्ये ज्या पद्धतीचं आंदोलन विशेषतः मराठा समाजाच्या विषयामधल्या आंदोलनाच्या बाबतीत जे कोणी याचिका करते गेले कोर्टात, त्या बाबतीत अध्यक्ष महोदय सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये अशी टिप्पणी अध्यक्ष महोदय मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अजय गडकरी, न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी त्या ठिकाणी हिंसेच्या घटनेची दखल देऊन अध्यक्ष महोदय केली. आणि माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन त्यामुळे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या भावना, मराठा समाजाच्या मागण्या, मराठा समाजाला मिळणारं हित या सगळ्याबद्दल दोन्ही बाजूच्या सभागृहातले सदस्य याबद्दल एकमतात आहेत. आपण कायदा सुद्धा 10% आरक्षणाचा केला अध्यक्ष महोदय, तो एकमताने केला अध्यक्ष महोदय, आणि खऱ्या अर्थाने पूर्ण टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी दिलं हे माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं, त्यावर मी विशेष भाष्य करण्याची गरज नाही. अध्यक्ष महोदय, काल मी टीव्हीवर पाहत होतो तर अध्यक्ष महोदय मनोज जरांगे पाटील यांनी त्या ठिकाणी वक्तव्य करताना ज्याचा हेतू आणि टिप्पणी आता मुंबई उच्च न्यायालयाने केली, ते असं म्हणाले की का की महाराष्ट्र बेचिराग ही भाषा त्याने अध्यक्ष वापरली. अध्यक्ष महोदय, सदन चालू आहे, या सदनाचं संरक्षण, या महाराष्ट्राच्या हिताचे सगळे निर्णय, या सभागृहातल्या सदस्यांची प्राणप्रतिष्ठा आणि अख्खा महाराष्ट्र याची चिंता करणारी आम्ही सगळी मंडळी बसलो आहोत. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र बेचिराग होण्याची भाषा ही काल मनोज जरांगे पाटील यांनी केलीच, पण अध्यक्ष महोदय या सगळ्या बाबतीत मायबाप सरकारने आतापर्यंत घेतलेल्या भूमिका हे मायबाप असल्यामुळे सर्वसमावेशक असले पाहिजे, आंदोलनकर्त्यांचं ऐकलं पाहिजे, मराठा समाजाचं हित केलं पाहिजे, आणि आमची तीच मागणी होती. विशेषतः भारतीय जनता पार्टी असो, सगळे पक्ष असो, आम्ही ही मागणी केली, पण अध्यक्ष महोदय कालची भाषा आणि कोर्टाचा त्या ठिकाणी असलेली टिप्पणी हे सांगते का अध्यक्ष महोदय की काहीतरी एक भयंकर आणि काहीतरी एक कट रचला होता किंवा रचला जाणार आहे अध्यक्ष महोदय, या पद्धतीची परिस्थिती अध्यक्ष महोदय, आणि या भयंकर कटा कारस्थानाला आपण दुर्लक्ष करून चालणार नाही अध्यक्ष महोदय. याचं कारण नाही, गांभीर्य लक्षात घ्या, तुम्ही बोला ना, या विषयाला तुमचा विरोध असेल तर मी खाली बसतो. ज्या पद्धतीचं कट कारस्थानाने महाराष्ट्र बेचिराग करण्याची भूमिका अध्यक्ष महोदय, या पद्धतीच्या भूमिकेच्या विरोधामध्ये त्या सदनात मी बोलणार नाही तर कुठे बोलणार अध्यक्ष महोदय. आणि मुंबई उच्च न्यायालयाने एकदा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय माझं पूर्ण ऐकून घ्या, माझं पूर्ण ऐकून घ्या अध्यक्ष महोदय, माझं पूर्ण ऐकून घ्या अध्यक्ष महोदय, तुमचंही मत माझ्यासारखंच होईल, माझा विश्वास आहे अध्यक्ष महोदय. महाराष्ट्र बेचिराग करण्याची भाषा कोणी करत असेल अध्यक्ष महोदय, तर मला पूर्ण विश्वास आहे माझे विरोधी पक्ष नेते आमचे त्यालाही समर्थन करतील अध्यक्ष महोदय की नाही, त्या भूमिकेच्या विरोधातच राहतील अध्यक्ष महोदय, असा आमचा विश्वास आहे तुमच्यावर अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बेचिराग करणार म्हणजे कोणी ठरवला, त्याची योजना ठरली होती का, ही केवळ धमकी आहे का, या मागच्या भूमिका काय, याच्यामध्ये संशय आहे का, याच्या कोणी योजना कट कारस्थान केलंय का. अध्यक्ष महोदय, कोर्टही म्हणतोय की तुम्ही गांभीर्याने घ्या, शांत बसू नका अध्यक्ष महोदय. काल परवापर्यंत आमचे मंत्री छगन भुजबळ साहेब बोलत होते धमक्या गुंडगिर्दी अध्यक्ष महोदय, त्या सगळ्या विषयात पण आम्ही वारंवार हेच म्हटलं की ठीक आहे त्यांच्या मागण्यावर सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, पण अध्यक्ष महोदय मराठा समाजाची सुद्धा आता बदनामी होते की काही आमची चिंता अध्यक्ष महोदय, पण हा विषय आलाही आहे. मराठा समाज म्हणजे पराक्रमी, शौर्य, संयमी, धोरणी, डिसिप्लिन. आम्ही मोर्चे काढले,
आम्ही मराठा समाजाचे मोर्चे काढले, डिसिप्लिन काढले, लाखोचे निघाले अध्यक्ष महोदय, त्यालाही गालबोट लागण्याचं आता त्या ठिकाणी भूमिका होती अध्यक्ष महोदय. आणि मागणी काय होती अध्यक्ष महोदय, अन्य कुठल्याही समाजाला, ओबीसी असेल अन्य कुठलाही समाज असेल, याला नख न लावता अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण आणि हित जपलं पाहिजे. सगळे सोयरे असेल किंवा अन्य कुठलं असेल, जे कायदा टिकेल ते आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे. आदर तर आम्ही आंदोलनकर्त्यांचा, जरांगे पाटलांचाही करतो, केला आणि करू, पण ती भाषा असली तर अध्यक्ष महोदय, ती भाषा असली तर अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीची भाषा माननीय उपमुख्यमंत्र्यांबद्दल वापरली अध्यक्ष महोदय, एकेरी उल्लेख ठीक आहे, देवेंद्रजींचा स्वभाव मला माहिती आहे, या सदनाला माहिती आहे अध्यक्ष महोदय, त्यांनी कधी स्वतःच्या मान अपमानाच्या विषयामध्ये कधी भ्र काढला नाही अध्यक्ष महोदय. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे अध्यक्ष महोदय, कुठेही वात्रटपणे वाह्यातपणे पेटवणार अन्य पद्धतीचं भाषण वक्तव्य देवेंद्रजींचा परिचयच नाही. कायदा कानून, राज्य सरकार आणि भारतीय संविधान याच्या पलीकडे त्या देवेंद्रजींच्या भाषणामध्ये कधी भ्र निघत नाही अध्यक्ष महोदय. तुला निपटून टाकू, तुला निपटून टाकू ही भाषा अध्यक्ष महोदय. काल परवापर्यंत अध्यक्ष महोदय एका मंत्र्यांवर, आता उपमुख्यमंत्र्यांकडे आणि आता मुख्यमंत्र्यांकडे, काल त्या ठिकाणी त्या मुख्यमंत्र्यांनाही म्हणाले तुम्हाला शेवटची संधी देतो अध्यक्ष महोदय, चाललंय काय? मुंबई उच्च न्यायालय पण म्हणते अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय याच्यावर गांभीर्याने घेणार आहे की, आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय, मी आपल्याला काय विनंती करतो अध्यक्ष महोदय, प्राण आणि प्रतिष्ठा प्राण, वडेट्टीवारजी, 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 मला माहिती आहे, मला माहिती आहे वडेट्टीवारजी, शेलार साहेब बोला, शेलार साहेब बोला, माझा पूर्ण विश्वास आहे वडेट्टीवारजी, माझा पूर्ण विश्वास आहे वडेट्टीवारजी. अहो बसलेल्या माणसाला कुठे बसू आता वडेट्टीवारजी, ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय, माझा पूर्ण विश्वास आहे तुम्हाला पण संधी देतो, तुम्हाला पण संधी देतो ना, अहो तुम्हाला पण संधी देतो, नाही नाही सागर साहेब बसा, अहो सागर साहेब बसा, सागर साहेब बसा, आपण अध्यक्ष महोदय माझा विश्वास आहे पूर्ण, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अध्यक्ष महोदय, या सदनाच्या गरिमेला कोणी काळीमा फासत असेल तर त्याच्या विरोधातच आमचे विरोधी पक्ष नेते राहतील. महाराष्ट्राला बेचिराग करण्याची भूमिका कोणी घेत असेल तर त्या भूमिकेचं समर्थन आमचे विरोधी पक्ष नेते पण करणार नाही, हे आम्हाला माहिती आहे अध्यक्ष महोदय, मी ऑनलाईन म्हणतोय. पण अध्यक्ष महोदय काळ सुखावतो अध्यक्ष महोदय, सुरुवातीपासून अध्यक्ष महोदय एक एक गोष्ट आपण मान्य करत गेलो, एक एक भूमिका करत गेलो, आणि अध्यक्ष महोदय त्या सगळ्यांवरनं आज इथपर्यंत भूमिका आली की महाराष्ट्र बेचिराग होणार आहे, होणार होता, आम्ही वाचवलाय, योजना कोणी केली अध्यक्ष महोदय हा माझा प्रश्न आहे, महाराष्ट्र बेचिराग करण्याची योजना कोणी केली अध्यक्ष महोदय. या आंदोलनकर्त्यांना उपमुख्यमंत्र्यांचा उपमर्द करणं हे तर ठीक, पण संपवून टाकू, निपटून टाकू ह्या धमकी देण्याचा बळ कोणी दिलं अध्यक्ष महोदय हा प्रश्न अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांनाही धमकी देण्याची, माननीय मंत्री भुजबळ साहेबांना धमकी देण्याची हिंमत कोणी दिली अध्यक्ष महोदय, कुठून आली प्रश्न अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा महत्वाचा आहे. अध्यक्ष महोदय घटनाक्रम आपण बघितला तर तो सरळ नाही आहे अध्यक्ष महोदय. ते देवेंद्रजींच्या विरोधात बोलण्याच्या आदल्या दिवशी माननीय विरोधी पक्ष नेत्यांना माझी विनंती आहे, आपण माझं ऐकलं तर कृपा होईल. अध्यक्ष महोदय आता तुम्ही कशाला मध्ये बोलताय, मग त्यांच्याशी मी बोलतो ना, आशिषजी बोला. आणि मग अध्यक्ष महोदय ही जी वृत्ती आहे ना, हे पत्रकार पोपटलाल यांच्या पक्षाचे, ते आदल्या दिवशी बोलले अध्यक्ष महोदय एका दिवसात भाजपला संपवेल, आणि दुसऱ्या दिवशी अध्यक्ष महोदय जरांगे पाटील म्हणतात की उपमुख्यमंत्र्यांना आणि बाकीच्यांना मी निपटून टाकेन. अध्यक्ष महोदय कोरिलेशन काय, त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते पोपटलाल बोलले नसते मध्ये तर मी बोललो नसतो, पण यांना राजकारण हवंय तर बोलणार अध्यक्ष महोदय. सकाळी अध्यक्ष महोदय सकाळी 9 वाजता ते म्हणतात भाजपला एका दिवसात संपवू ठरवलं तर, दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटील ही भाषा करतात, हे सहज आहे का अध्यक्ष महोदय? याच्या मागे घटकार असताना आहे का अध्यक्ष महोदय? आमच्या मनात प्रश्न आहे आणि आम्हाला वाचवणं तुमची जबाबदारी अध्यक्ष महोदय. प्राण प्रतिष्ठा या दोन्ही गोष्टी उपमर्द वाचवणं या बाबतीत तुमची भूमिका अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी घेणं अध्यक्ष महोदय आवश्यक आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय भाषा ठीक आहे, देवेंद्रजी तर कधी आम्हाला बोलले नाही, बोलणार नाही, आजही बोलले नाही अध्यक्ष महोदय. आम्ही ऐकतो
पंतप्रधान मोदींची सभा महाराष्ट्रात उधळून टाकू, येऊन दाखवा कोण तुम्ही, कोण तुम्ही अध्यक्ष महोदय? आज आम्हाला ही भाषा बोलायला लागतं अध्यक्ष महोदय. आज या सदनामधला संदेश जाणं सुद्धा आवश्यक आहे. प्रधानमंत्र्यांना सुद्धा त्या ठिकाणी सभा घेऊ देणार नाही, येऊ देणार नाही अध्यक्ष महोदय. हा कट कारस्थानाचा भाग आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सगळ्या विषयावर अध्यक्ष महोदय याची आपण गंभीर नोंद घेतली पाहिजे. या व्यवस्था मोडण्याचा प्रयत्न याच्या मध्ये महाराष्ट्र बेचिराग करण्याची भूमिका मांडली जाते. या विरुद्ध पंतप्रधानांच्या विरोधात कट कारस्थान आहे. मुख्यमंत्री मंत्री अध्यक्ष महोदय योजना कशी बनली ऐकून घ्या अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय आज हा व्यक्ती त्याला आम्हाला महत्व द्यायचं नाही, कारण आम्ही समाजाबरोबर आहोत आणि समाज आमच्या बरोबर. अध्यक्ष महोदय समाजाच्या भूमिका मागणी मान्य करण्यासाठी रक्ताचं पाणी आम्ही करू अध्यक्ष महोदय. एका व्यक्तीला पूर्ण मराठा समाजाची मोनोपोली दिलेली नाही अध्यक्ष महोदय. आणि आज सदनातले सगळे सदस्य आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय शेवटच्या मिनिटात मांडतो मी अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय हे सगळं घडणार आहे हे मनोज जोरंगे पाटील ते राहतात कुठे शोधलं पाहिजे. अध्यक्ष महोदय तो कारखाना कोणाचा आहे अध्यक्ष महोदय याची भूमिका घ्या अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी आलेली दगड कोणाच्या कारखान्यातला आले अध्यक्ष महोदय त्याची माहिती घ्या अध्यक्ष महोदय. या आंदोलनात जेसीबी आणि त्या ठिकाणी ट्रँकर कोणाच्या कारखान्यात आले अध्यक्ष महोदय? ते सदस्य कुठल्या पक्षाचे आहेत अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय या सगळ्या मागे जर भूमिका एका व्यक्तीच्या समर्थनाची एका पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसची असेल अध्यक्ष महोदय, एका त्या कारखान्याच्या मालकाची असेल अध्यक्ष महोदय, तर अध्यक्ष महोदय मी आज मागणी करतो अध्यक्ष महोदय एसआयटी लावा. अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्र्यांना आदेश द्या या प्रकरणाची एसआयटी लावा. सगळं माहिती समोर आली पाहिजे अध्यक्ष महोदय. एसआयटी मार्फत चौकशी कालबद्ध अध्यक्ष महोदय. मराठा समाजाच्या बाजूने आम्ही आहोत पण आमच्या जीवाला धोका आहे. आणि रचना योजना एका कारखान्यातून चाललंय एका घरातून चाललंय याची एसआयटी चौकशी अध्यक्ष महोदय झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय तुरत साहेब बोला, तुरत साहेब बोला. अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य आशिष शेलरजीने पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक मुद्दा उपस्थित केलेला आहे. एकंदर संपूर्ण महाराष्ट्र सध्या या चर्चेमध्ये आहे आणि जे काही त्यांनी उपस्थित केलं इथपर्यंत का येऊन पोहोचतं याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे. अध्यक्ष महोदय जरंगे पाटलांचं उपोषण सुरू होतं ते अत्यंत शांततेनं सुरू होतं. जो मार्ग महात्मा गांधींनी आपल्याला दाखवलेला आंदोलनाचा त्या पद्धतीनं सुरू होतं. यापूर्वी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाकरता मोर्चे झाले, ते मोर्चे लाखोचे असायचे आणि शांततेनं मोर्चाचं रेकॉर्ड त्यांनी केलं हे जगातलं रेकॉर्ड होतं हे तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो. अध्यक्षोदय सुरुवात इथून होत असते की अध्यक्षोदय शांततेनं चाललेल्या आंदोलनावर उपोषणावर जे कोणालाही माहिती नव्हतं महाराष्ट्रात, कारण मीडिया आम्हाला एवढी साथ देत नाही, कोणाला महाराष्ट्रात माहिती नव्हतं त्याच्यावर लाठीचार्ज झाला. गरीब महिलांना मुलांना मारहाण झाली. बोलू द्या तुमचं तुमचं शांततेनं तुमचं शांततेनं ऐकलंय आम्हाला बोलू द्या. नाही नाही थांबा जरा एक मिनिट बसून घ्या अध्यक्षोदय एक मिनिट आपल्याला बोलायला देतो मी एक मिनिट मी आपल्याला बोलायला देतो एक मिनिट बसून घ्या. हे बघा अत्यंत महत्वपूर्ण आणि गंभीर विषय आज सभागृहात मांडण्यात आला आहे. या मला वाटत नाही सभागृहातला कुठचाही सदस्य अनपार्लिमेंटरी असेल किंवा अनकॉन्स्टिट्युशनल असंविधानिक कुठच्याही कृत्याचं समर्थन करेल. कुठच्याही मंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना प्रधानमंत्र्यांना हे संविधानिक पद भूषवतात, देशाच्या सेवेसाठी हे असतात, राज्याच्या सेवेसाठी हे असतात. त्यांची जीवहानी किंवा त्यांची जबाबदारी या सभागृहाची आहे, ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे आपण आज जे मुद्दा मांडला गेला आहे तो ह्या केवळ ह्या पॉईंटवरती रिस्ट्रिक्ट करा. उगीच विषय वाढवण्यात काही अर्थ नाही आहे. जे 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 म्हटलं गेलं आहे त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. त्यामुळे आपण थोडक्यात आता अगदी मिनिटात आपण संपवा म्हणतो अध्यक्ष महोदय. त्यानंतर सुद्धा आंदोलन जे चालू राहिलं ते अत्यंत शांततेनं ठेवण्याचा प्रयत्न होता अध्यक्ष महोदय. यामध्ये सुद्धा त्यांच्या सभा ज्या झाल्या त्या लाखोच्या सभा झाल्या, शांततेनं सभा झाल्या, एकटे ते बोलत असायचे, बाकी कुठेही गोंधळ नाही, कुठेही एकही अपवाद नाही, अशा प्रकारच्या पद्धतीनं सभा त्या झाल्या होत्या.
अध्यक्ष महोदय त्यानंतर त्यांनी मोर्चा जो मुंबईकडे येत होता तेव्हा यामध्ये संवाद तर आमचा कोणाचा नव्हता. संवाद करणारी आपली सरकार पक्षाची माणसं होती, सतत जात होती, बोलत होती, त्यांच्या दोघांचा संवाद होता. कुठेही आम्हाला महाराष्ट्र शांततेनं चालावा, बंधुभावाचं वातावरण सर्व समाजात राहावं या विचाराचे आम्ही आहोत. ज्यावेळेस मोर्चा येत होता आणि नव्या मुंबईला मोर्चा थांबल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी काय मध्यस्थी केली, त्यांचे जे कोणी असतील, त्यांचे जे लोक असतील, त्यांनी मध्यस्थी काय केली आम्हाला फार माहीत नाही. आणि त्या मध्यस्थीनं सर्व शांतता झाली होती, गुलाल उधळला गेला, जल्लोष झाला. आणि मग पुन्हा नेमकं काय घडलं हा प्रश्न माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही विचारलेला होता. पुन्हा का आंदोलन चालू झालं हे समजायला तयार नाही अशी आमची अवस्था आहे. आम्हाला कोणी विश्वासात घ्यायला तयार नाही की नेमकं काय चाललंय काय हे समजायला तयार नाही. तुम्ही मिठा मारता, कानात बोलता, बरं झालं शांततेनं झाला, महाराष्ट्र शांत राहील ही अपेक्षा होती. पुन्हा हे आंदोलन चालू का झालं आणि त्यामुळे इतकी तीव्रता का वाढली? आता सुद्धा त्यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. अध्यक्ष महोदय काही चुकीचं बोलू नाही या मताचा मी सुद्धा आहे. महाराष्ट्राची जाळपोळ, महाराष्ट्राची राखरांगोळी पाहण्याकरता आम्ही नाही, आम्ही महाराष्ट्र शांततेनं बंधुभावना चालला पाहिजे याच मताचे. आरोप करताना सुद्धा व्यक्तिगत आरोप कधी केले जाऊ नये या मताचे आम्ही आहोत. काही त्या बाबतीत कोणतंही समर्थन त्या पद्धतीचं आम्ही करणार नाही. परंतु जरंगे पाटील जे उपोषणाला बसलेले त्यांचा 17वा दिवस कालचा होता असं मला समजलं. त्यांच्यावर काही आरोप सुरू झाले, आरोप करणारे आले कुठून, आरोप का करीत होते आणि त्याच्यातून ते काही राजकीय माणूस नाहीये, अत्यंत सरळ साधा बिगर राजकीय व्यक्तिमत्व ते आहे. त्याला त्यांच्यावर ज्यावेळेस आरोप झाले अध्यक्ष महोदय त्या आरोपानंतर बोलायला लागले त्या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही. चुकीचं जे बोललं गेलं असेल, व्यक्तिगत जे बोललं गेलं असेल त्याचं मी समर्थन करणार नाही. पण त्या मागची भावना आपण ओळखली पाहिजे की का असं होतं याची भावना ओळखली पाहिजे. आणि तुमचाच संवाद होता, तुम्ही जे काही कशी बोलत होते, तुम्हीच काना बोलत होते. शेवटी त्यांचं समाधान करणं, समाधान करणं ही जबाबदारी सुद्धा आहे. त्यांना सुद्धा मोडून काढू हे आंदोलन असं म्हणणं योग्य नाही. संवादानं प्रश्न मिटला पाहिजे या मताचा मी आहे. चुकीच्या बोलण्याचं समर्थन मी करीत नाही. चुकीचं जे बोललं गेलं त्याचं बिलकुल समर्थन मी करत नाही. परंतु चाललंय आता त्यांचे आरोप होत आहेत. आता पुढे जाऊया, पुरवणी मागण्यांवर जाऊया. नाही आता पुरवणी मागण्यांवर नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आशिष शेलार साहेब, अत्यंत गंभीर असा विषय या ठिकाणी मांडलेला आहे. खरं तर त्या आम्ही निषेधच करू ना, तुम्ही आम्हाला बोलू द्याल तर आम्ही बोलू. विरोधी पक्ष नेते तुम्ही इकडे, मी अगदी तुम्हाला अर्धा मिनिट देणार आहे, त्याच्यावर देणार नाही. आता बाळासाहेब बोलले आहेत, त्याच्यात थोरात साहेब बोलले आहेत, आपण याच्यावरती अजून अर्धा मिनिट बोला. मला पुरवणी मागण्या चालू करायला पाहिजे. तुम्ही अर्धा मिनिटात संपवा. नाही, तुम्ही एक बाजू ऐकून घेऊन तुम्ही मला सांगितलं बाळासाहेब थोरात आपण बोलायला द्या, मी त्यांना बोलायला दिलं, आपण अर्धा मिनिटात आपलं म्हणणं मांडा तर तुम्ही मला बोलू देऊ नका. बोला, असं रिस्ट्रिक्शन करून अर्धा मिनिट तो तुमचा अधिकार आहे. बोला. पण ही त्यांनी मी काही, आम्ही अशा गोष्टीच्या कृत्याचं काही समर्थन करायला देऊ थोडी आहो. जे काही महाराष्ट्रात होते, ज्या पद्धतीनं कुठल्याही लोकप्रतिनिधी असू देत त्यांचा अपमान जो होतो, आम्ही पण सहन केला ना. भुजबळ साहेब सहन केलेत, मला तर कुत्रा म्हटलं त्यांनी रिकार्डवरून, आम्ही सहन केलं. बघा, महाराष्ट्रातील ही संपूर्ण परिस्थिती जी आज निर्माण झाली, अध्यक्ष महोदय याच्या तळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे की नाही? ज्या पद्धतीनं तुम्ही SIT चौकशी करा ते मागणी करता असा, तुम्ही कोणावर हेत्वारोप करण्यापेक्षा कुठून दगड आलेत, कुठून तलवारी आल्यात, कोण कधी जाऊन पुढे गेलेत, महाराष्ट्राने बघितलं ना वाटाघाटी, कोण समाजाचा हिरो व्हायसाठी निघालेत, हे काय लपून राहिलं आहे काय? आणि त्यातून जर ते कोणीतरी महाराज आलेत, ते काहीतरी त्यांच्यावर आरोप केलेत. बघा, OBC धक्का लागू नये या भूमिकेशी आम्ही होतो, ती भूमिका मांडली. मी ज्यावेळेस प्रस्तावाला शासनाने मांडला 10% मराठा समाजाला आरक्षण द्यायचा, आम्ही म्हटलं एकमताने घ्या, बहुमताचा विषय होता इथे. या ठिकाणी उभं होऊन आम्ही सांगितलं, अध्यक्ष महोदय महाराष्ट्र बेचिराग करू या गोष्टीचं समर्थन आम्ही करणार नाही, त्याचा आम्ही निषेधच करू. हे 100% सांगतो. तुम्ही मांडलात ते वस्तुस्थिती, परंतु ही वस्तुस्थिती निर्माण होत असताना यामध्ये ज्या पद्धतीनं पहिल्या जी घटना घडली त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी केला,
तो जोशी जनरल डायर सारखा वागला ना, काय आपण केलं? ज्या पद्धतीनं झालंय, कुठलाही समाज असू देत, कुठलंही आंदोलन असू देत, ज्या पद्धतीनं झालं तिथून गालबोट लागला, जे वातावरण महाराष्ट्रातलं दूषित झालं. काल परवा ज्या व्यक्तीने त्याची चौकशी आम्ही मागणी करतो, चौकशी करा ना. थांबलो कोण? माननीय उपमुख्यमंत्री 5 वर्ष मुख्यमंत्री होते, त्यावेळेस ते गृह खातं त्यांनी जास्त सक्षमपणे सांभाळलं काही आम्हाला आम्हाला माहिती आहे. घ्यावा त्याचा निर्णय. कोण अडवलंय? सरकार तुमचं आहे, गृह खातं तुमच्याकडे आहे, बिलकुल चौकशी करा. जो असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. महाराष्ट्राला बेचिराग करण्याची भाषा कोणी गपून घेणार नाही, त्याचं समर्थन कोणी करणार नाही. परंतु जी घटना ज्या व्यक्तींनी त्यांना डिवचण्याचं काम केलं, ज्या पद्धतीनं बलात्कार, खून, काय त्यांच्यावर आरोप, यामुळे त्यांचा उद्रेक झाला हे आपण अशी जी समजून घेतलं पाहिजे. तो माणूस, आम्ही वैचारिक मतभेद असतील, तो खरं तर राजकारणी नव्हताच हे 100% आहे. त्याला राजकारणी आपण लोकांनी केलाय. कोणी केलं? कोणी केलं राजकारणीची भाषा बोलायला? त्यांची हिंमत कोणी वाढवली? आता मला रेकॉर्ड होण्याची गरज नाही, हे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे. कोण वाटाघाटी कोण करत होत्या, काय करत होते, कोण हिरो होण्यासाठी, समाजाचा पूर्ण समाज माझ्या पाठीमाग आहे हे दाखवण्यासाठी काय काय चाललं होतं. आणि अध्यक्ष महोदय, विषय असा आहे की हा विषय ज्या वेळेस सन्माननीय सदस्य सेलार साहेबांनी मांडला, त्या ही भाषा कोणीही करता कामा नये, याचं समर्थन आम्ही करणार नाही. परंतु या सगळ्या प्रकरणाची खरंच चौकशी व्हावी असं जर वाटत असेल तर ती शासनाने करावी. पण यामागे एक लक्षात घेतलं पाहिजे, तो माणूस जो जरांगे पाटील आहे, ज्या पाटलांच्या तोंडात जी भूमिका आपण म्हणतो की कोणीतरी घातली, खरं तर तो माणूस उद्रेकाने हे सगळं वक्तव्य करतो आहे. कारण त्याला पर्सनली ज्याकडे एखाद्या व्यक्तीला वैयक्तिकरित्या त्याचा त्याच्यावर आरोप होतात आणि तो निपक्ष तो ज्यावेळेस समाजाचं हित घेऊन पुढे जातो, आम्ही आमच्या समाजाचं हित घेऊन पुढे गेलो. भुजबळ साहेब समाजाच्या हितासाठी लढलेत. याचा अर्थ असा नव्हे की कोणीतरी त्याच्या मागे शक्ती लागली. तर शोधा तुम्ही, विषय तेवढा येत नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, विषय एवढा येतो, माननीय उपमुख्यमंत्र्यांना मंत्री महोदयांना आमची मागणी आहे की ही जर यामध्ये असेल किंवा सामाजिक सलोखा कोणी बिघडवायचं षडयंत्र करत असेल त्याच्यावर कारवाईसाठी आमचं समर्थन आहे. परंतु एक आपण लक्षात घ्या की त्या सगळ्या प्रकरणामागे ही जी घटना घडते, त्यांचं आंदोलन पेटलंय, ते आज भाषा करतायत, ते कुणामुळे, कशामुळे, कोण करायला लावताय हे सुद्धा शोधण्याची आवश्यकता आहे. हे बघा, जे बोलायला टीव्हीवर आलेत ना पोपटपंची, तुम्हाला माहित आहे त्या जरंगे पाटलावर वैयक्तिक टीका करणारे, त्यातून जो उद्रेक झाला ती कोणाची माणसं आहेत, त्याला पर्याय कसा उभा केला गेला, हे सुद्धा अध्यक्ष मध्ये शोधलं पाहिजे. ही आमची मागणी आहे. आता पुढे जाऊया, पुढे जाऊया. नाही, किती वेळ चालणार आहे? सिंपल आहे अध्यक्ष महोदय, तेही समर्थन करतायत. बोलवतात आणि कोण आहे? आंदोलन पेटवलं कोणी? दगड आणली कोणी? त्या कुठल्या नेत्याला भेटले? कुठल्या नेत्याच्या घरी ते राहतात? त्यांचा कुठल्या कारखान्याशी संबंध आहे? त्यांचा कुठल्या नेत्याशी संबंध आहे? फोटो कुठल्या नेत्याशी आला? हे बोलणारे तर नंतर आले, हे आधीपासून कुठल्या पक्षाचा प्रचार करत होते? सगळ्याची यासाठी झाली पाहिजे. ही माझी मागणी आहे. सरकारने नोंद घ्यावी अध्यक्ष महोदय. सरकारला निर्देश आहे अध्यक्ष महोदय. सरकारला निर्देश आहे यासाठी चौकशी अध्यक्ष महोदय. ठीक आहे, हे बघा, बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. आता बस अभिमन्यू पवार बसून घ्या. हे बघा, बसून घ्या, बसून घ्या. सागर साहेब, आता पुढे जायचंय, बसून घ्या, बसून घ्या. जागेवर बसा. मी उभा आहे असं कसं काय? ठीक आहे, मला बोलू तर द्या. ओ, तुम्हाला रुलिंग नको आहे का? तुम्हाला रुलिंग नको आहे का? तुम्हाला रुलिंग हवं आहे की नको आहे? तुम्हाला रुलिंग हवं आहे की नको आहे? बसून घ्या, जागेवर बसा, जागेवर बसा. सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे.